एक महिला आहे एक अबला नारी आहे एक स्त्री आहे आणि तिचं लग्न झालेलं होतं तिला दोन मुलं होती आणि असं असताना ती एका प्रियकराच्या नादी लागते आणि त्याच्यानंतर तिनं पतीला सोडलं त्यानंतर दोन मुलांना सोडलं आणि ती त्या प्रियकरावरती पळून गेली पळून गेल्यानंतर मग काही काळाने त्या प्रियकराची असलीयत जी आहे ती तिला समजली आणि त्याच्यानंतर मग तिनं त्या प्रियकराचा खून केला आणि ती पतीकडे आलेली होती आता ही अत्यंत विचित्र वेगळ्या पद्धतीची घटना आहे आणि ती घटना नक्की काय आहे हे आज आपल्याला बघायचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला थोडंसं पलीकडं जायचंय ते म्हणजे राजस्थानला राजस्थान या ठिकाणचं कोटा शहर आहे त्या ठिकाणचं नाता हा भाग आहे त्या ठिकाणचं रामगंज मंडई या मंडईच्या जवळ एक हाऊसिंग बोर्ड कॉलनी आहे आणि या ठिकाणी एक गुजराती कुटुंब राहतं आहे आता या परिवारा गुजराती म्हणजे आडनाव गुजराती बरं का तर आ गुजराती आडनावाचं कुटुंब राहतं आहे आता यांच्या घरामध्ये वडील आहेत त्यांचं नाव आहे जीवनलाल गुजराती आणि पत्नी आहेत त्याचबरोबर ते त्यांचा एक मुलगा आहे मुलाचं नाव आहे नरेश याचं वय साधारण तीस वर्षाचं आहे आणि हा जो परिवार आहे तो परिवार एकदम सामान्य मोलमजुरी करणारा अशा पद्धतीचा आहे आता वडील जे आहेत ते सुद्धा मिळेल ते काम करतायत आणि नरेश जो आहे तो सुद्धा दगडी फोडायचं काम करतो आहे आई जी आहे ती घर सांभाळते आहे अशा पद्धतीनं तिघांचा हा परिवार आहे आता यांच्यामध्ये रोज सकाळी उठायचं कामाला जायचं घरी यायचं खायचं प्यायचं झोपायचं पुन्हा उठायचं अशा पद्धतीने हा दिनक्रम चाललेला आहे आता काही दिवसापूर्वी हा जो नरेश आहे तो आई वडिलांपासून वेगळं राहण्याची मागणी करायला लागलेला होता आता त्याचं एका मुलीवरती प्रेम होतं आणि त्याला त्या मुलीबरोबरती राहायचं होतं असं त्या घरच्यांना कळलेलं होतं आता कुठले आई वडील मला सांगा की आपला मुलगा म्हणतोय की मला मुलीवरती माझं प्रेम आहे आणि एका स्त्रीवरती प्रेम आहे आणि मग मला आता वेगळं राहायचं आहे आणि मी आता वेगळं राहतो आहे आई वडील म्हणतील अरे वा बाबा छान 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 दिल्या घरी सुखी असं नाही म्हणणार ते म्हणतील बाबा इकडंच राहा पण ह्याने काय हा काय ऐकायला तयार नव्हता आणि त्याच्यामुळे मग त्यानं घरच्यांचं मन मोडलं घरच्यांशी त्याचा काय वाद झाला आणि त्याच्यानंतर मात्र तो घरातनं बाहेर पडलेला आहे आणि अखेर नरेशनं नाता या ठिकाणी गणेशपाल कॉलनी आहे त्या ठिकाणी त्यानं भाड्यानं जागा घेत म्हणजे भाड्यानं रूम घेतली आणि त्या ठिकाणी तो राहायला लागला आता यांच्या घराचा मालक जो आहे त्यांचं नाव आहे सोनू सैनी उर्फ तेजकरन तर या मालकाकडे ते भाड्यानं राहायला लागले होते आता त्याच्याबरोबर त्याची प्रेयसी वगैरे पण होती काही दिवस आता त्या प्रेयसीबरोबर याचे चांगले दिवस गेले आता नवरात्र सुरू झालेली होती तारीख आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस आता या दिवशी घटस्थापना झालेली होती आणि घटस्थापना झाली त्याच्यानंतर आता दुसरा दिवस उजाडला आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस आता या सोळा ऑक्टोबरपासून नरेश जो आहे त्याचा काहीच तपास नव्हता म्हणजे त्याचं घरच्यांशी काही बोलणं झालं नाही त्याच्यानंतर तो कोणाशी बाहेर बोललेला नाही किंवा कुठं गेला काही गेला काहीच तपास नाही आणि त्याचं घर जे आहे ते बंद होतं आता घरच्यांना वाटलं बाबा की बाबा तो आज ना उद्या फोन करेल आज नाही फोन आला तर उद्या करेल उद्या नाही आलं तर परवा करेल असं मिळून घरची माणसं जी आहेत ना ते निश्चिंत होते कारण आपला पोरगा जर आता बाहेर भाड्यानं राहतो आहे याचा अर्थ तो कधीतरी त्याला जर आठवण आली तर तो आईवडिलांना फोन करणार त्याच्यामुळं आईवडिलांनी त्याला काही फोन वगैरे केलेला नव्हता आणि जी भाड्याची खोली होती ती खोलीसुद्धा आता दोन तीन दिवस झाली ती बंद होती बाहेरून कोलोप लागलेलं होतं त्याच्यानंतर अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिवशी मात्र म्हणजे या दिवसापासूनच अगोदरपासून थोडा थोडा वाश येत होता पण अठरा ऑक्टोबरला मात्र प्रचंड दुर्गंधी त्या घरातनं यायला लागली होती आता हे शेजारी पाजारी वगैरे त्यांना जरा म्हणजे बारा अगदी नाकातली केसं जळायला ला लागली इतकी घाण तिथं यायला लागली त्याच्यामुळं मग घरमालक आणि तिथली जी लोकं होते त्यांनी मग कोटा पोलिसांना कळवलं की बाबा या घरातनं प्रचंड दुर्गंधी येते आहे त्यानंतर मग पोलीस त्या ठिकाणी आले त्यांनी मग बघितलं तर तिथं दरवाज्याला कुलूप लागलेलं होतं त्याच्यामुळे मग त्यांनी तो दरवाजाचं कुलूप तोडलं आतमध्ये घुसले आणि आत घुसल्याबरोबर त्यांना त्या तरुणाचा मृतदेह समोर आढळला नरेशचा मृतदेह समोर आढळलेला होता आता आजूबाजूला चौकशी केली आणि त्या तो तरुण कोण आहे तर तो होता नरेश गुजराती त्याच्याबद्दलची सगळी माहिती मिळवली होती आता या नरेशचा चेहरा जो आहे तो चेहरा पूर्णपणे दगडानं ठेचलेला होता त्यामुळे पोलिसांनी आता तांत्रिक माहितीच्या आधारे या मृतदेहाची ओळख पटवलेली होती तो मूळचा कुठला होता काय होता नंतर म्हणजे तांत्रिक तपास म्हणजे कसं तांत्रिक माहिती म्हणजे कशी किंवा त्याचा मोबाईल नंबर मोबाईल नंबरवरून मग त्यानं कोणाला फोन केले असतील त्याच्यानंतर मग त्याच्या आई वडिलांच्या संपर्कामध्ये आले मग त्यांना कळवण्यात आलं वगैरे हे सगळं झालं होतं आणि त्याच्यानंतर ती ओळख वगैरे पटली मृतदेहाचं जे काही पोस्टमॉर्टम वगैरे आहे त्याच्यासाठी ते पाठवण्यात आलेलं आहे आता मुख्य विषय होता तो म्हणजे याची हत्या कोणी केली होती आता नरेश या ठिकाणी एका महिलेबरोबर ती राहत होता ही माहिती तर पोलिसांना समजलेली होती त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्याच्या घरच्यांना विचारले की बा तुम्हाला या मुलीबद्दल काय माहिती आहे का त्याच्या वेळेस मग त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला फक्त एवढं माहीत होतं की हाय कुणाबरोबर तरी राहतो आहे पण आणि मुलीवर प्रेम वगैरे आहे पण जास्त काय आम्हाला माहिती नव्हतं आणि माहिती करून घेण्याचा पण प्रयत्न आईवडिलांनी केलेला नव्हता कारण मुळातच ते आता वादाचा विषय होता त्याच्यामुळे आणि लग्न न करता हे दोघं एकत्र भाड्यानं त्या ठिकाणी लिव्हिनमध्ये राहत होते अशी माहिती समोर आली आता बघा याचा खून झाला आहे आणि ती जी म की महिला असेल प्रियसी असेल ती मात्र गायब होती त्याच्यामुळे मग तिच्यावरती संशय येणं साजिकच होतं आणि मग ती महिला नक्की कोण होते आता मग पोलिसांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली आता ती नक्की कोण होते याचं मग तांत्रिक पद्धतीनंच बाबा तिचा फोन नंबर वगैरे किंवा कसं संपर्कामध्ये काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या ता मोबाईलवरून सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी समोर येतात त्याचबरोबर पोलिसांनी त्या परिसरामधले जे सी सी टी व्ही फुटेज होते सी सी टी व्ही कॅमेरे होते त्याचे फुटेज मिळवले त्याची तपासणी केली आणि या फुटेजमध्ये ती महिला दिसले याच्या मोबाईलमध्ये पण तिचा नंबर त्याच्यानंतर बाकीच्या बऱ्याच गोष्टी किंवा काही गुप्त बातमीदार होते त्या बातमीदारांना मग फुटेज वगैरे पाठवण्यात आले फोटो पाठवण्यात आले आणि त्यांच्या माध्यमातून पण काही माहिती घेतली आणि शोध घेतल्यानंतर या महिलेची ओळख पटली या महिलेचं नाव होतं किरण आणि ती मध्य प्रदेश राज्यामधल्या धार या ठिकाणी राहणारी होती आता या महिलेला अटक करण्यासाठी पोलिसांनी मध्य प्रदेशच्या पोलिसांशी संपर्क साधलेला होता आणि त्याच वेळेस कोटा पोलिसांना समजलं की किरण जी आहे तिच्या पतीनंच तिला पोलिस ठाशनमध्ये आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी तिला दा धा धार पोलिसांच्या माध्यमातून कोटा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं ज्यावेळेस पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं त्यानंतर तिची चौकशी करायला सुरुवात झाली आणि त्यावेळेस मग तिनंच नरेशची हत्या केली हे उघड झालेलं होतं पण प्रश्न हा होता की तू तुझ्या नवऱ्याला सोडून गेली मुलांना सोडून गेली गरदार सोडून गेली त्याच्याबरोबर ती गेली आणि त्याचा खून का केला हा प्रश्न होता तर आता ही किरण जी आहे हे नक्की प्रकरण काय होतं बघा किरण जी आहे ती एक अत्यंत सुंदर आणि सुशील अशा पद्धतीची तरुणी वाटत होती आता काही वर्षापूर्वी मध्य प्रदेशच्या धार या ठिकाणी दीपक तन्वर नावाच्या एका तरुणाबरोबर ती हिचं लग्न होतं आणि लग्नानंतर मग ती धार गावामध्ये राहते सुखी संसाराला सुरुवात होते दोन मुलं होतात आणि परिवार वगैरे वाढत होता याच काळामध्ये नरेश आणि किरण हे मध्य प्रदेशमध्ये यांची भेट झालेली होती म्हणजे काहीतरी कामानिमित्त नरेश जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये आलेला होता धारमध्ये आलेला होता आणि त्यावेळेस मग एकमेकांनी एकमेकांना बघितलं दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर मग आता ही दोन मुलांची आई त्या तरुणाच्या प्रेमामध्ये पडली आणि यांच्यात गावठी प्रेम सुरू झालेलं होतं यांच्यामध्ये लग्नबाह्य विवाहबाह्य संबंध प्रस्थापित झाले होते आणि जवळपास आठ ते नऊ महिन्यापासून या दोघांचे हे संबंध होते नंतर नरेशने आपल्या मोबाईलमध्ये यांचे जे अवैध संबंध होते किंवा यांच्या ज्यां ह्यांच्यामध्ये जे काही चालायचं ते त्याचे व्हिडिओ काढले होते त्याचे फोटो काढले होते आणि हे काही विशेष असं काही नव्हतं कारण हा सगळा राजे खुशीचा मामला होता दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं आणि त्यामुळे मग काही व्हिडिओ काढा काही करान काही करा काही कोणाला काय म्हणजे सगळं ओ आ, आ, जाऊ द्या आता तो विषय तर अशा पद्धतीनं हे एकमेकांच्या प्रेमामध्ये वेडे झाले होते पागल झाले होते त्याच्यामुळे मग आता आपण एकत्र राहायचं आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तू माझ्याशिवाय जगू शकत नाही असं अशा पद्धतीच्या हानाभाका यांच्या सुरू झालेल्या होत्या आणि नंतर या बाईनं आपल्या पतिदेवांना आपल्या संसाराला आपल्या मुलाला घरच्यांना सगळ्यांना सोडलं आणि ही आपला नारी त्या प्रियकराबरोबर ती पळून गेली किंवा चालत गेली असेल आणि दुसरीकडे त्या तरुणाने तरुणानेसुद्धा आपल्या आईवडिलांना त्यांचं आई काय ऐकलं नाही किंवा त्यांना सोडलं आणि दुसरीकडे त्या दोन मुलांची आई घेऊन तो निघून गेलेला आहे आता हे दोन्ही प्रेमीजीव कोटा या ठिकाणी आले गणेशपाल कॉलनीमध्ये ते राहायला लागले भाड्यानं खोली घेतली आहे आणि काही दिवस हे प्रेमी एकत्र राहिले आणि आपण पळून आल्यानंतर असं होतं बरं का बऱ्याच वेळा की आपण समजा आता घरदार जमाना विमाना लोकं बिक आई वडील वगैरे यांना सोडून आलं तर हे पळून जाणारी जी मंडळी असतात त्या मंडळींना आपण काहीतरी भव्य दिव्य केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये आपल्यावरती चित्रपट येणार आणि आपण हिरो आपण हिरोईन अशा पद्धतीनं या प्रेमीजीवांना वाटत असतं आता सुरुवातीला कसं असतं काही दिवस यांचे आव आव करत जातात आणि त्याच्यानंतर मात्र मग ह्यांना ही वास्तवता लक्षात येते आणि ह्यांची जी काही आता वातावरण बदलतं मानसिकता बदलते आणि त्याच्यानंतर जेव्हा समोरच्याच्या कमीपणा दिसायला लागतो चुका दिसायला लागतात त्यावेळेस मात्र ही जी प्रेमाची जागा असते ती प्रेमाची जागा ही रागामध्ये येते आणि त्याच्यानंतर ह्या दोन प्रेमी जीवांमध्ये काचाकाचा भांडणाला सुरुवात होते आणि मग एकमेकांच्या घरच्यांचा उद्धार करणं एकमेकांचा उद्धार करणं अशा पद्धतीनं हे सगळं चालू होतं आता इथंसुद्धा तो प्रियकर आणि प्रियसी यांच्यामध्ये वादाला सुरुवात झालेली होती एकमेकांच्या चुका किंवा एकमेकांचा कमीपणा दिसायला लागलेला होता आणि या सगळ्या वादामध्ये या सगळ्या भांडणामध्ये या तरुणानं त्यांचे जे खाजगी फोटो होते ते फोटो आणि व्हिडिओ हे त्या महिलेच्या पतिदेवांना पाठवले एक तर आपली पत्नी आपल्याला धोका देऊन पळून गेली आणि आता तिच्याच प्रियकरानं यारानं त्यांचे व्हिडिओ आणि फोटो पाठवले आता हे पाहिल्यानंतर त्या पतीची तळ अगदी डोक्यामध्ये गेली पण त्यानं हो आता तो करणार तरी काय पण शेवटी कसं असतं जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय ती अब्लानारीच घेऊ शकते आणि तोच निर्णय जगाला मान्य असतो त्याच्यामुळे तो त्याला आता अपमान झाल्यासारखंच वाटलं की एवढं सगळं झालं आणि ह्यांनी मुद्दामच तो व्हिडिओ आणि हे पाठवलेला आहे आता दुसरीकडे हे प्रेमीजीव आहेत त्यांच्यामधला वाद जास्तच वाढत चालला होता आणि शेवटी त्या किरणनं त्या प्रेयसीनं आपल्या प्रियकराची हत्या करायचा निर्णय घेतला होता तारीख आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस घटस्थापनेचा दिवस होता आणि किरणनं भाड्याच्या घरामध्ये घटस्थापना वगैरे केलेली होती घरातलं वातावरण अत्यंत पवित्र होतं अत्यंत चांगलं होतं अत्यंत भक्तिमय बनवलं होतं आणि रात्री बारा वाजेपर्यंत ती हे सगळं करत होती आणि तिचा प्रियकर नरेश जो आहे तो झोपलेला होता आता मुळामध्ये ती आपला प्रियकर झोपायची वाट बघत होती आणि तो झोपल्यानंतर मग हिनं झोपलेल्या प्रियकराच्या डोक्यामध्ये दगड आणि फरशीचे तुकडे घातले आणि त्याचं तर डोकं जे आहे ते ठेचलं तो रक्तबंबाळ झाला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला जागेवरती तो मरण पावला आता तो मरण पावल्यानंतर ही जी किरण किरण आहे किरणदेवी आहे तर ती किरणदेवी ही घराच्या बाहेर आली आणि रात्रभर ती घराच्या बाहेर बसली त्याच्यानंतर आता पाच वाजायची वेळ झाली दिवस उजाडायला लागला होता त्यानंतर मग ती घरात आली घरात आल्यानंतर मग तिनं हे केलं म्हणजे फ्रेश वगैरे झाली आंघोळ वगैरे केली त्याच्यानंतर मग तिनं त्या घराला कुलूप वगैरे लावलं आणि अंधारामध्येच अंधार असतानाच ती घरातनं बाहेर पडली आणि त्याच्यानंतर मग तिला आता आपल्या पतीची आठवण हो आली की आपला पती आपली मुलं आपला संसार किती चांगलं किती चांगलं किती चांगलं आणि त्याच्यानंतर मग ती बाई आली आपल्या पतिदेवांकडे आपल्या घरी मला माझ्या नवऱ्याची आठवण हो आली माझ्या मुलांची आठवण हो आली आणि माझ्या काळजाचे तुकडे मुलं घरदार वगैरे वगैरे पण नवऱ्यानं तिचा स्वीकार केला नाही तिला घरामध्ये घेतलं नाही हे मात्र घरात घुसण्याचा प्रयत्न करत होती ती काय ऐकत नव्हती माझं घर आहे माझा हक्क आहे माझी मुलं आहेत वगैरे वगैरे त्याच्यानंतर मग पती वैतागला आणि वैतागल्यानंतर अत्यंत सन्मानानं त्यानं त्यान त्या बायकोला धार पोलिसांमध्ये नेऊन सोडलं आणि आता या संदर्भामध्ये कायदेशीर कारवाई सुरू होती चाललेली होती आणि याच काळात दुसरीकडे अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी राजस्थानमधील कोटा या ठिकाणी नरेशचा मृतदेह आढळला आणि त्याच्यानंतर मग या हत्येचं भिंग फुटलं आणि पोलीस या प्रियसीपर्यंत पोहोचले आणि तिला धारमधून अटक करण्यात आलेली होती आता अटक केल्यानंतर या बाईनं असं सांगितलं की तिच्या प्रियकरानं तिला ब्लॅकमेल केलेलं होतं आणि पतीकडून पैसे आण आणि जर आणले नाहीत तर मी तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी त्यानं दिली होती आणि त्याच्यामुळं मी तिची हत्याची हत्या केलेली आहे असंहीनं सांगितलं आहे आता ह्यातलं किती सत्य आहे किती वास्तव आहे हे आता भविष्यामध्ये अजून पुढं येऊ शकतं पण जी माहिती आत्तापर्यंत माध्यमातून पुढं आली ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये हातचं सोडून पळत्याच्या मागं जर लोकं धावली तर हातचं पण जातं आणि पळतं पण जातं आणि हाती तुरुंगाची बेडी येते त्याच्यामुळे एक लक्षात घ्या एका बाजूला आई वडिलांना सोडून तो जो सुपुत्र आहे तो कायमचा सोडून गेलेला आहे अगोदर तर त्यानं दुसरीकडे रूम घेतली दुसरीकडे राहिला पण नंतर मात्र त्याचा त्याची हत्याच झाली त्याच्यानंतर आता ही जी महिला आहे त्या महिलेनं सुद्धा त्याचा खून केला त्याच्यामुळं आता ही पण जेलमध्ये गेली होती म्हणजे या दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे बर्बादी झालेली आहे या सगळ्यामधून एक गोष्ट आपण कायम लक्षात घेतली पाहिजे आणि आपल्या हजारो स्टोरीमध्ये आपण हेच सांगतोय अनैतिकता ही अत्यंत अल्पायुष्य असते अनैतिकतेमध्ये काही काळासाठी आनंद प्राप्त होऊ शकतो सुख प्राप्त होऊ शकतं आणि चांगलं वाटू शकतं पण त्यामुळेच सगळ्यांची बारबादी होते त्याच्यामध्ये जे जे कोणी इन्वॉल्व आहेत त्या सगळ्यांची याच्यामुळे बारबादी होते पण नैतिकता जी असते ना ती आज आहे उद्या आहे चिरंतन आहे आणि ती कायम टिकून राहते आणि त्याच्यामुळे आपण कसं वागलं पाहिजे हे ज्याचं त्याचं आपण ठरवलेलं पाहिजे आणि हेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की जी माणसं दुसऱ्याला धोका देतात त्या व्यक्तींनासुद्धा कधी ना कधीतरी धोका मिळतो आणि तो धोका साधासुद्धा नसतो तर त्या धोक्यातनं सावरणं कठीण होऊन जातं अशा पद्धतीचे धोके बसतात आता ता या प्रकरणामध्ये सुद्धा पतीला धोका देऊन ती प्रियकराच्या बरोबर गेले ती गेलेली आहे नंतर मग प्रियकराचा खून करून पुन्हा पतीकडे आली आणि नंतर मात्र पतीनं तिला स्वीकारलं नाही आणि प्रियकरापासून पण ती दुरावली आणि अखेर शेवटी ती जेलमध्ये गेली अशा पद्धतीनं म्हणजे हे सगळं आपण जे सांगतो आहे त्याला दुजोरा देणाऱ्या ह्या सगळ्या घटना आहेत की चुकीचं वागलं तर त्याचा परिणामसुद्धा चुकीचंच होतो आणि हे आपण आपल्या डी एस डीवाल्यांना प्रत्येक वेळी सांगतो आहे आणि मला वाटतं की आपली माणसं जे कोणी रेग्युलर ऐकणारी आहेत पाहणारी आहेत ती माणसं कधीच चुकीचं वागणार नाहीत कारण रोज ज्यावेळेस अशा पद्धतीचे डोस त्यांना दिले जातात त्यावेळेस ते चुकीचं वागू शकत नाहीत बरं तुम्हाला काय वाटतंय मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद